आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। गोसरवाड मध्ये जानकी गोशाळेचं उद्घाटन। गोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाच्या वतीने दत्तवाड मार्गावर जानकी गोशाळेची स्थापना करण्यात आली आहे। याचे उद्घाटन महावितरणचे अभियंता किरण कदम यांच्या हस्ते व पत्रकार दगडू माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। प्रारंभी स्वागत गोशाळेचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांनी केले। यावेळी बोलताना पुजारी म्हणाले, जानकी वृद्धाश्रमातील वृद्धांना विरंगुळा मिळावा तसेच वृद्धांच्या हाताला काम मिळून ते स्वावलंबी बनावेत या मागचा उद्देश असून गोशाळेच्या माध्यमातून दूध, दुग्धजन्य पदार्थ, शेण, गोमूत्र, धूप, उद्बत्ती, कापूर यासारखे प्रॉडक्ट तयार करून वृद्धांच्या हाताला काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी पत्रकार दगडू माने म्हणाले, जानकी वृद्धाश्रमाचे चालक बाबासाहेब पुजारी यांच्या सामाजिक कार्याची उंची मोठी आहे। वृद्धांची सेवा करण्याचं पुण्य त्यांच्या हातून घडत आहे, यासाठी लागेल ती मदत देण्याचं आश्वासन दिलं। यावेळी महावितरणचे अभियंता कदम यांनी जानकी वृद्धाश्रमासाठी 50 किलो तांदूळ मदत म्हणून दिली। यावेळी संतोष तारळे, मुन्नाभाई नधाप, विशाल जाधव, अशफाक नधाप यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते। महानकर न्यूज साठी गोसरवाडहून इजाज खान पठाण।